देवेंद्र फडणवीसांनी नागपूर पूरग्रस्तांना केली धक्काबुक्की, काही सांगता निघून गेले. नागपुरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे महापुराचं संकट ओढावलं. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला, तर त्यांचा हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने देखील टीकास्त्र सोडलं. नुकसानाची पाहणी करत असताना एक नागरिक फडणवीसांच्या जवळ आला. तो फडणवीसांना झालेल्या नुकसानाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यावेळी फडणवीसांनी त्याचा हात धरला आणि त्याला गाडीच्या दिशेने नेले. यावर ट्विट करत काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल केला. पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांनी अरेरावी केली. हीच काय आपल्या मतदारांना सोबत वागण्याची पद्धत? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार, असे ट्विट करत काँग्रेसने फडणवीसांवर टीका केली. तर फडणवीसांनी त्याला रागामध्ये ओढ नेल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र भाजपने या व्हिडिओवर स्पष्टीकरण देत विरोधकांना चोख उत्तर दिलं. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही, पण प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलीस त्याला थांबवित असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरून गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि चल बाबा तुझ्याही घरी येतो असे म्हटले, असे भाजपाचे नेते म्हणत आहे. पण वस्तुती तशी नाही असे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले. ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज, इंडिया.